आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतनं हकालपट्टी होणार का असा प्रश्न आता समोर येतोय. कारण 24 मार्चच्या मेळाव्यात कार्यकर्ते ही मागणी करणार आहेत. वरिष्ठांचा निर्णय आपण मान्य करू, मात्र हकालपट्टीची मागणी करण्यात येईल असं कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात आलंय. आमदाराची हकालपट्टी करायला सुद्धा आम्ही विदर्भातून मागपुढे पाहणार नाही. हा प्रस्ताव आम्ही सर्व मंडळीपाशी देऊन टाकू, आमच्या परीने आम्ही देऊन टाकू. सामान्य मंडळीनं काय ठरवायचं आहे, वरच्या बॉडीनं काय ठरवायचं आहे ते वरची बॉडी बघल. पण आमच्या पद्धतीनं जर ते आम्हाला सहकार्य करत नसतील, शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नसतील, त्यांना राजू शेट्टी साहेबांचा बिल्ला जमत नाही, फोटो जमत नाही, रेती माफिया मागं मात्र फिरतात, हे आम्हाला नको आहे. आणि त्यामुळं आम्हाला जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आमदार बोलत नसेल तर मात्र ते आमदारही आम्हाला नको. या भूमिकेत विदर्भातली स्वाभिमानी येऊन टेकलेली आहे. आणि विदर्भाचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगेल, आम्ही प्रस्ताव सुद्धा साहेबांपाशी तसाच मांडू, तो मंजूर होईल नाही होईल ते आमचे वरिष्ठ ठरवतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.